तर तिकडे राज्यातल्या उद्योगावरनं पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गटात जुंपलेली आहे. उदय सामंत उद्योग नव्हे निरुद्योग मंत्री असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलाय. ते मंत्री झाल्यापासून गुजरातला उद्योग जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर सामंतांनीही त्यांच्यावर पलटवार केलाय. सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल, कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. केवळ आणि केवळ हुजरेगिरी करायची, लाचारी करायची, या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही. माझं उद्योग खातं एवढं प्रकारे झोतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही खोट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतंय हे जे विरोधक सांगतात, त्याच्यामुळे आमचं विभाग जो आहे, आमचं खातं जे आहे, हे चांगल्या पद्धतीनं चाललंय असं मला वाटतं. ज्यांना माझ्या मतदारसंघातनं मी 70,000 मताधिक्य दिलं, ते जर माझ्यावर टीका करत असेल त्यांच्यावर काय बोलावं, सोडून द्यायचे विषय.